लहानपणच्या आठवणी फार गोड. कुणीही आपले आत्मचरित्र हाती लिहावयास घेतले तरी लहानपणच्या आठवणी ज्या सुंदर स्वरूपात नजरेसमोर उभ्या राहतात तशा प्रौढ वयातील आठवणी राहत नाहीत. माझे चरित्र मी का लिहावे? जन्माला येऊन मी जितकी स्वतःला तितकीच इतरांनाही दुःखदायक झाले होते. ज्यांचा ज्यांचा म्हणून माझ्याशी संबंध आला त्यांना त्यांना माझ्यासारख्याच हाल अपेक्षा भोगाव्या लागल्या. गोड आठवणी काय त्या बालपणीच्या. इतर सर्व आयुष्यावर जसे काही पेटलेले निखारेच पसरलेले. आज अंतःकरणाला आतून बाहेरून चटके लागत असताना नुसत्या बालपणीच्या गोड आठवणी आठवून मनाला थोडा तरी विरंगुळा व्हावा म्हणून लेखणी हाती घेतली. आमच्या महाराष्ट्रात काय कुठल्याही मुलीचे आयुष्य बहुतेक सारखेच असते. साऱ्याच मुली जर आपले चरित्र लिहू लागतील तर त्यातील शेकडा 80 चरित्रे एका साच्याची निपजतील. जन्माला आली, लहानपणी खेळली, क्वचित शाळेत गेली, लग्न झाले, मुले झाली, मुला मुलींची लग्नकार्य केली आणि मेली, किंवा लग्न झाले, विधवा झाली, दुसऱ्यांच्या घरी राबली आणि दुसऱ्यांचे शिव्या शाप घेत मेली. आम्हा मुलींचे हेच काय ते जीवनचरित्र. कुणाच्याही चरित्रात काहीच असामान्य नसते. आम्ही त्याच्यावर असामान्यपणाचा आरोप करतो. ज्याला आपण असामान्य म्हणतो ते सामान्यतेची शेवटची मजल असते. त्या शेवटच्या मजलेच्या टप्प्याला मी कुठेतरी गाठले आहे असे कुणा वाचकाला वाटले तर त्याला तरी दोष कशाला देऊ? पण माझे हे चरित्र वाचणार कोण? तुम्ही म्हणाल, बालपणच्या गोड गोड गोष्टी सांगण्याचा आव आणून आरंभालाच ही बाई तात्विक विवेचनात शिरली. पण असे विवेचन ओघाओघानेच लेखणीच्या टोकाशी आले त्याला मी तरी काय करू? मी काही कादंबरी रचण्यासाठी बसले नाही. अमुक एक प्रसंग आणायचे, त्या प्रसंगातून नायिकेला हिंडवायचे, त्यातल्या काही प्रसंगातून तिला पार पाडायचे आणि काही प्रसंगाखाली तिला चिरडून टाकायचे. असा अधुऱ्या जीवाचा निर्दय खेळ खेळायला काही मी निघाले नाही. जशा गोष्टी घडल्या जशा त्या आठवल्या आणि त्या आठवत असताना जे जे विचारांचे तरंग मनात आले ते तसेच्या तसे मी या कागदावर टिपून ठेवणार आहे. माझ्या जन्मभूमीच्या गावाचे नाव जर मी इथे सांगितले तर शोधक वाचकाला माझा पत्ता सहज लागण्याचा संभव आहे. कारण माझ्या आयुष्यात अशाच काही चमत्कारी गोष्टी घडल्या आहेत की माझ्या जन्मभूमीच्या गावी माझ्या बऱ्या वाईट नावाची दोन्ही प्रकारची हाकाटी झाली आहे. म्हणून एवढेच लिहून ठेवते की माझ्या जन्मभूमीचे गाव चिपळूण तालुक्यात आहे. त्या गावात एक नदी आहे. त्या नदीच्या पाण्याला पाट काढलेले आहेत आणि त्या पाटाचे पाणी ज्या ज्या भागातून खेळवले आहे त्यातील एका जागी माझे माहेर घर आहे. ह्या असल्या खेड्यातल्या लहानपणच्या आठवणी आजच्या सुशिक्षित मुलींना काय रुचणार? झिम्मा, फुगडी, छापा पाणी, हरतालिका, मंगळागौर ही नावे मला वाटते हल्लीच्या मुलींना ठाऊक सुद्धा नसतील. कालच ट्राममधून येताना मला एक 15 वर्षाची मुलगी भेटली होती. ती काँग्रेसच्या राजकारणाबद्दल आपल्या सोबतीणीबरोबर जोर जोराने वाद करीत असल्याचे मी ऐकत होते. स्वार्थ त्यागाच्या गोष्टी तिच्या तोंडून निघू लागल्या त्यावेळी माझा अनोळखीपणा टाकून हळूच मी एक शब्द मध्ये टाकला आणि म्हणाले, रंतीदेवची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? ती मुलगी चटकन चमकून माझ्याकडे वळली आणि तिच्या सोबतीनीला डोळा घालून खुदखुदून हसू लागली. मी म्हटले, बर श्रेया चांगू ना तरी. दोघीही मुलींना माझ्या या प्रश्नाने हसू लोटले आणि ती धिटुकली मुलगी व्रात्यपणाने मला म्हणाली, बाई इतक्या लवकर तुम्ही म्हाताऱ्या कशा झालात? दोघीही मुलींनी माझ्याकडे पाहून माझी टर उडवायला सुरुवात केली. पण मी उत्तर दिले, मुली मी जन्मापासूनच म्हातारी आहे. त्या मुलींच्या मनात मला काही उत्तर द्यायचे होते पण त्यांची उतरण्याची जागा आल्यामुळे हातातील टेनिस रॅकेट गरगर फिरवीत त्या दोघीही माझ्याकडे पाहत निघून गेल्या. आणि म्हणूनच मला वाटते की ईश्वर करो आणि माझे हे चरित्र हल्लीच्या मुलींच्या हाती न पडो. अगदी लहानपणची आठवण म्हणजे माझे बाबा मला कडेवर घेऊन देवळात कीर्तनाला जात असत. मला आठवते की एके दिवशी कीर्तन संपल्यावर हरिदास बुवांना नमस्कार करण्यासाठी ज्यावेळी माझे बाबा गेले त्यावेळी क्षणभर त्यांनी मला बाजूला उभे केले. बुवांना नमस्कार करण्यासाठी श्रोत्यांची एकच झुंबड उडाली होती. बाबा नमस्कार करून उठले आणि इतक्या चार दोघांनी मला जोर आणि धक्का दिला. त्या सरशी मी बुवांच्या पायावर पडले. बुवांना वाटले की मी नमस्कार केला.
त्यांनी वाकून प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. धक्का बसल्याचा मला राग आला होता. त्याचे उट्टे काढण्यासाठी बुवांचा तोच हात धरून मी त्याला कडकडून चावले. बुवा बाबांना म्हणाले, काय पोरटी पहा, मी हिला आशीर्वाद देतो आणि ही माझा हात चावते. ह्यावेळी माझे वय बहुतेक 4-5 वर्षाची असेल. बाबांनी रागाने माझा कान धरून पिरगाळला आणि पोटाला एक सडकून चिमटा घेतला. मी मोठ्याने भोकाड पसरले, पण सीता कांत स्मरण जय जय रामच्या नामगजरात माझ्या त्या ओरडण्याची चीज झाले नाही. घरी येताच बाबांनी मला आईच्या समोर नेऊन आदळले. आईने विचारल्यावरून बाबा म्हणाले, काय तरी दुष्ट कार्टी, बुवांनी आशीर्वाद दिला तर त्यांचा हातच चावते. आई म्हणाली, असं कसं करील ती, दुसरंच काहीतरी कारण झालं असेल. बाबा संतापून म्हणाले, अशानं शेवटी तू ह्या पुरीला बिघडवून टाकणार. एव्हापासून काळजी घेतली नाहीस तर ही पोरगी माझे 42 पूर्वज नरकाला पाठवील. आईने हळूच मला उचलून कडेवर घेतले तेव्हा मी माझ्या मोडक्या तोडक्या भाषेत झालेली हकीकत सांगितली. बाबा संतापाने ओरडून म्हणाले, मी प्रत्यक्ष पाहत होतो, कुणी नाही धक्का दिला तिला. एव्हापासूनच कार्टी खोटं बोलू लागली आहे, पुढं काय काय दिवे लावणार कोण जाणे. माझ्या मनात प्रश्न उभा राहिला, हे खोटे म्हणजे काय. माणसांची झुंबड येऊन त्यांनी मला लोटून दिले. बाबा म्हणतात मला कुणीच लोटून दिले नाही म्हणून, मग खोटे म्हणजे काय. मी हळूच आईच्या गळ्यात हात घातला. डाव्या हाताने तिची हनुवटी वर उचलली आणि म्हटले, आई खोटं म्हणजे काय. आई हसत हसत माझ्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली, जे झालं नाही ते सांगणं. मी पुन्हा आईच्या गळ्यात दुसराही हात टाकला. आईच्या कानाजवळ तोंड नेले आणि पुटपुटून सांगितले, तर मग आई बाबा खोटं बोलले. आईची खात्री पटली. तिने दोन्ही हातांनी माझे कान दाबून धरून माझा एक पापा घेतला. मी आईला पुन्हा विचारले, आई खोटं का बोलतात. आई म्हणाली, ते तुला एवढ्यात कळायचं नाही, पण मथू बाळ तू मात्र केव्हाही खोटं बोलू नकोस हो. मी म्हणाले, बाबा खोटं बोलले ते. आई म्हणाली, मोठ्यांच्या गोष्टी आपण बोलू नयेत, पण माझं एक सांगणं ध्यानात ठेव, कुणी काही केलं तरी केव्हाही खोटं म्हणून बोलू नकोस. मी एक क्षणभर विचार करून पुन्हा आईला विचारले, खोटं नसतं त्याला काय म्हणतात आई. आईने उत्तर दिले, त्याला खरं बोलणं म्हणतात. आई हळूहळू मला थोपटीत होती आणि माझा डोळा लागत होता. माझ्या डोक्यात एकच विचार चालला होता, खोटे आणि खरे. त्यावेळी माझे काय विचार चालले होते, कोणत्या प्रकाराने चालले होते, ती बालभाषा आता लिहून काढण्याइतका कोमलपणा माझ्या अंगी राहिला नाही. आता आठवते ते एवढेच की खरे आणि खोटे या विषयावर त्या रात्री माझ्या डोक्यात सारखे काहूर चालले होते. खऱ्या खोट्याची छाननी करण्यासाठी आज जर कुणी मला सांगितले तर मी तासच्या तास त्यावर बोलू शकेन, पण ती त्या दिवशीची विचारसरणी मात्र आज मला उच्चारता येणार नाही. त्या दिवशी मला काय वाटले ह्याचा आज विचार करू लागले तर मला एवढेच सांगता येईल की जगात एकच अनर्थ आहे आणि तो म्हणजे खोटे बोलणे. माझ्या जीवनाचे पान कोरे होते आणि त्याच्यावर एक लहानशी काळी रेख काढली होती आणि ती म्हणजे खोटे बोलणे. माझ्या आयुष्यात इतर कोणत्याही गोष्टी घडल्या नव्हत्या. बऱ्या वाईटाची जाणीव त्यावेळी मला झालेली नव्हती. पाप पुण्याची भीती नव्हती. जग आणि जीवन यांची आठवणही नव्हती. अशा वेळी आयुष्याच्या संथ पाण्यावर एक अगदी बारीकशी झुळूक आली आणि तिने एक लहानशीच लहर निर्माण केली. ती म्हणजे खोटे बोलणे. सत्य आणि असत्य यांच्या जाणीवेने मी पहिल्याने जगाकडे पाहिले. जन्माला आल्यापासून 9 दिवसानंतर कुत्र्या मांजऱ्यांच्या पोरांना जशी नजर येते तशी त्या दिवशी मला दृष्टी आली. 2 अज्ञात वस्तू त्या दिवशी माझ्या ओळखीच्या झाल्या. 1 माझे बाबा आणि आई आणि दुसरी खोटे व खरे. माझ्या आयुष्यातील जाणीवेचा हा पहिला श्वास मी घेतला. त्या दिवसापासून जगाकडे पाहण्याची नजर मला मिळाली आणि हजारो प्रश्नांनी मी आईला भंडावून सोडू लागले. आई पूजेला बसली होती. मी मागून जाऊन दोन्ही हात तिच्या मानेभोवती टाकले आणि विचारले, आई काय करते आहेस. आईने देवाची पूजा करीत असल्याचे सांगताच मी तिला प्रश्न केला, आई देव खरा की खोटा.
आई माझ्याकडे पाहून नुसती हसली. मी आईला विचारले, सांग ना आई, देव खरा की खोटा, पूजा खरी की खोटी? आई म्हणाली, दोन्हीही खरी, देवही खरा आणि पूजाही खरी. मी विचारले, का? आई म्हणाली, आपले वाड वडील सांगत आले की देव खरा आहे आणि त्याची पूजा करावी, आणि मीही तुला तेच सांगते. त्याबरोबर मी आईच्या मानेवर हात टाकून तिच्या मांडीवर बसले. आई पूजा कशी करीत असे ते मी पाहिले होते, पण पूजेचा अनुक्रम मला माहीत नव्हता. मी फुले, अक्षता, गंध यांची उलटापालट करून देवाला वाहिली. निरांजन ओवाळले आणि पेल्यातील पाणी घेऊन देवावर ओतले. आई हसून म्हणाली, काय केलंस हे पुरी, साऱ्या पूजेवर पाणी ओतलंस? मी हसून दोन हातांनी टाळ्या वाजवताच आईने मला उराशी घट्ट कवटाळून धरले आणि नैवेद्याचा गुळाचा खडा, हा घे नैवेद्य, असे म्हणून माझ्या तोंडात घातला. आईने नैवेद्य देवाला दाखवला होता काय? मी आईला म्हटले, आई, तू देवाला नैवेद्य दाखवला नाहीस. आई म्हणाली, तुझ्या तोंडी गेला तो देवालाच पावला. मी पुन्हा आईला विचारले, नैवेद्य खरा काय? आई म्हणाली, देवानं जेवढं काही उत्पन्न केलं आहे ते सारं खरं आहे. मी विचारले, मग खोटं काय? आई म्हणाली, जे माणसाला सुचतं पण देवाला रुचत नाही ते खोटं. अजूनही हे आईचे वाक्य मला आठवते. साऱ्या वेदांताचे, साऱ्या तत्वज्ञानाचे सार आईच्या ह्या एका वाक्यातच साठवलेले माझ्या पोर नजरेला दिसले. खऱ्या खोट्याचा निवाडा करण्याचा ध्यास मला तेव्हापासूनच लागला. अजूनही ह्याच ध्यासाने माझी पाठ पुरवली आणि ह्याच ध्यासामुळे माझ्या आयुष्याचा सत्यानाश झाला आहे. बेमालूम खोटे न बोलण्याच्या पायी माझ्या आयुष्यात माझ्यावर अनेक आपत्ती कोसळल्या. अजूनही माझ्या मनात तो एकच प्रश्न आहे, खरं काय आणि खोटं काय? खऱ्या खोट्याच्या ह्या जाणीवेमुळं माझ्या बालपणातही मला फार त्रास झाला. माझ्या बरोबरीच्या मुलामुलींना मी पदोपदी अप्रिय होऊ लागले. आमच्या गावात एक शाळा होती, ती नुसती मुलांची शाळा होती. मुलींची शाळा असण्याइतकी आमच्या गावची परिस्थिती नव्हती. तेव्हा पांढरपेशा मंडळींच्या काही मुली ह्याच मुलांच्या शाळेमध्ये शिकायला जात. साऱ्या शाळेत अशा मुली फार तर 5-6 होत्या, पण मुलगे मात्र सुमारे 200 होते. आमच्या शेजारी गोंदू नावाचा एक मुलगा होता. तो अगदी बावळा असल्यामुळे शाळेत सर्वच त्याची थट्टा करीत असत. आमच्या शेजारची एक मुलगी बनी माझ्याबरोबरच शाळेत जात असे. ती फार खट्याळ मुलगी होती. कोणाच्याही खोडी काढण्यात तिचा अगदी हातखंडा असे. एके दिवशी एक लहानसे बेटकुळेचे पोर घेऊन तिने ते गोंदूच्या पुस्तकांच्या पिशवीत सोडून दिले. गोंदू वर्गात जाऊन पुस्तके काढण्यासाठी पिशवीत हात घालतो तोच आतून बेटकुळेने बाहेर उडी मारली. भित्रा गोंदू मोठमोठ्याने ओरडू लागला. बेटकुळी ह्याच्या दप्तरावरून त्याच्या दप्तरावर अशा उड्या मारीत जाऊ लागता स्वर्गात सगळी पांगापांग झाली. कुणी ओरडू लागले तर कुणी हसू लागले. शेवटी एकदाची बेटकुळी वर्गाबाहेर निघून गेली. त्या पांगापांगीमुळे मास्तर अगदी संतापून गेले आणि टेबलावर छडी मारून मोठ्याने ओरडून म्हणाले, गोंदूच्या पिशवीत बेटकुळी कुणी घातली? कोणीच काही बोले ना. मास्तर म्हणाले, अपराधी माणसानं बऱ्या बोलानं कबूल व्हावं, नाहीतर सर्वांनाच मी सरसकट मार देईन. बनी काही बोले ना. बेटकुळी गोंदूच्या पिशवीत टाकताना मी तिला पाहिले होते. बनीला हळूच मी बाजूला म्हटले, बने, सांग ना जाऊन. बनी म्हणाली, का सांगू, मुद्दाम मार खाण्यासाठी का? मी विचारले, तर काय, तू खोटं बोलणार? बनी म्हणाली, मी खोटं कुठं बोलते, मी मुळी बोलतच नाही म्हणजे झालं. मास्तर खुर्चीवरून उठले आणि प्रत्येक मुला मुलीला विचारू लागले. प्रत्येक जण नाही म्हणू लागला. आम्ही मुली वर्गाच्या दुसऱ्या बाजूला होतो. वर्गात आमचा नंबर कितवाही असला तरी हल्ली महाराच्या मुलांना बाजूला बसवतात, तसे त्यावेळी मुलींना बाजूला बसवत असत. शेवटी आम्हा मुलींवर पाळी आली. त्यावेळी आम्ही दोघीच मुली होतो. मास्तरांनी बनीला विचारताच ती अगदी मुखस्तंभासारखी स्तब्ध राहिली. मास्तरांनी अगदी दळवळताच तिने मानेनेच नाही म्हटले. मला बनीचा भारीच राग आला. मास्तरांनी मला विचारताच मी बनीचे नाव सांगितले. मास्तरांनी बनीला सपासप 4-5 छड्या मारल्या. बनी मोठमोठ्याने रडू लागली. बनी रडत असलेली पाहून मला फार वाईट वाटले.
माझ्यामुळे बनीला मार बसला ह्या जाणीवेने मला देखील रडू कोसळले. शेजारचा एक मुलगा माझ्याकडे पाहून म्हणाला, काय कांगावखोर पोरटी आहे पहा, आपण चुगल्या करते, दुसऱ्याला मार देवते आणि आपणच रडते. मला राहून राहून पुन्हा वाटू लागले की मी खरे बोलले, ही चूक केली का? शाळा सुटल्यानंतर बनी तर माझ्याशी बोलेनाच, पण वर्गातील इतर मुलेही माझ्याशी बोलेनाशी झाली. मला सर्वात आश्चर्य वाटले गोंधूचे. वास्तविक त्याने तरी मला दोष द्यायला नको होता, कारण बनीने त्याची कुचाळी काढली होती. पण गंमत ही की मला दोष देण्यात भित्रा गोंधूच सर्वांच्या पुढे होता. तो म्हणाला, काय दुष्ट कार्टी आहे पहा, मास्तरांची मर्जी संपादन करण्यासाठी अगदी सत्यवादी हरिश्चंद्राचा आवाणू लागली. असली चुगलखोर कार्टी ज्या वर्गात आहे त्या वर्गात राहणे देखील धोक्याचे आहे. आता मी मास्तरांना सांगणार की असल्या मुलीची आपल्याला सोबत नको, मला वरच्या वर्गात घाला. आपण केलेल्या विनोदावर स्वतःच खुश होऊन तो आपणच फिदीफिदी हसू लागला. चहाडबुचकी चहाडबुचकी म्हणून सर्वांनीच मला सतावायला सुरुवात केली. माझा जीव अगदी रडकुंडीला आला. अगदी तोंडाशी आलेला हुंदका मी गिळून टाकला आणि कशीबशी घरची मजल गाठली. माझे गोरे मोरे तोंड पाहताच आईने मला विचारले, मथू काय झालं? आईच्या तोंडचे शब्द ऐकताच माझ्या रडण्याला वाचा फुटली आणि आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारून हुंदके देत देत मी ओक्साबोक्षी रडू लागले. माझे रडे थांबेपर्यंत आईने मला काही विचारले नाही. आईने विचारताच तिला मी झालेली हकीकत सांगितली आणि विचारले, यात माझी काय चूक झाली आई? आईने विचारले, मास्तरांनी विचारल्याशिवाय तू आपण होऊनच सांगितलंस का? मी अर्थातच नाही म्हटले. आई माझ्या मस्तकावरून हात फिरवीत म्हणाली, कुणी काही म्हणत, आपण केव्हाही खरंच बोलावं. मास्तरांनी न विचारताच तू सांगितलं असतंस तर ती चुगली झाली असती. त्यांनी विचारलं, तुला माहीत होतं, तू सांगितलंस, हे अगदी योग्य केलंस. पण त्या दिवसापासून बनी माझ्याशी बोलेनाशी झाली. गोंधूही माझ्याशी भाषण करीत नसे. बनीने रागावणे योग्यच होते, पण गोंधूचा माझ्यावर राग का, याचे मला राहून राहून आश्चर्य वाटे. बाकीची मुले माझ्यापासून फटकून राहू लागली. केव्हाही काही बोलायचे असले तरी ती मला टाळू लागली. एका परीने मी वर्गात असून नसल्यासारखीच झाले. माझ्या मनाला पुन्हा पुन्हा वाटत असे, खरे बोलण्याचा असा परिणाम का व्हावा? खरे बोलणे म्हणजे चूक काय? मी खोटे बोलले असते तर सर्वांनाच मार बसला असता. बनीने गुन्हा केला त्याबद्दल तिला शिक्षा झाली, त्याबद्दल तिला वाईट वाटणे साहजिक होते. पण ज्या इतर मुलांची शिक्षा माझ्या खऱ्या बोलण्यामुळे टळली होती त्यांची माझ्यावर इतराजी का व्हावी? हे कोडे मला उलगडेना. मी आईला विचारून पाहिले. ती म्हणाली, असंच व्हायचं, काही झालं तरी खरं बोलणं टाकून उपयोग नाही. मुलांचं काय, चार दिवस तुझ्याशी अबोला धरतील, पुन्हा आपोआप बोलू लागतील. पण एकदा खोटं बोलण्याची सवय जडली तर ती मात्र काही केल्या जाणार नाही. आणि झालेही तसेच. चार दोन दिवसात मुलांची लहर फिरली. पुन्हा सर्वजण माझ्याशी चांगले बोलू लागली. चहाडबुचकी म्हणून माझी थट्टा करणे बंद झाले. बनीही पुन्हा सागरगोट्यांनी खेळायला मला बोलावू लागली. तेव्हा माझ्या जीवास धीर आला, आईच्या शब्दांचा विश्वास पटला. दुसरी अशीच एक कसोटीची वेळ आली, पण त्यात गुन्हा माझा होता की बाबांचा होता याची शहानिशा अद्याप होत नाही. बाबांचा कुणी एक देणेकरी होता, तो येत असताना दिसलेला पाहून बाबा आत खोलीत जाऊन लपून बसले आणि मला म्हणाले, बाहेर कुणी आला तर घरात मी नाही म्हणून सांग. मी खोटे बोलणार नाही म्हणून म्हटले. तेव्हा बाबा भयंकर चवताळून माझ्यावर खेकसून म्हणाले, मोठी आली आहे सत्याची पुतळी, पोरांनी सांगितलेलं ऐकावं, मी सांगतो तसं न सांगितलंस तर काठीखाली झोडपून काढीन. मी काहीच न बोलता खोलीबाहेर गेले. मला माझ्या खरे बोलण्याचा मोठा अभिमान होता. देणेकऱ्याने दारात येऊन विचारताच मी त्याला सांगितले, बाबा आत बसले आहेत आणि मी घरात नाही असं तुम्हाला सांगायला त्यांनी मला सांगितलं आहे. देणेकरी तिथेच बसून राहिला. बाबांनी हळूच खोलीतून बाहेर येऊन मागील दाराने पळ काढला होता. बराच वेळ वाट पाहिल्यावर तो देणेकरी म्हणाला, कुठं आहेत तुझे बाबा, मला दाखव पाहू. बाबा बाहेर गेल्याचे मला माहीत नव्हते. मी त्याला घेऊन खोलीच्या दाराशी आले. बाबा अर्थातच आत नव्हते. त्याने सर्व घर धुंडाळले आणि बाबा कोठेच सापडत नाहीत असे पाहून माझ्याकडे बघत म्हणाला, काय लबाड पोर आहे, धडधडीत खोटं बोलून बापाचा अपमान करते.
तो निघून जाताच मला रडू कोसळले. मी खरे बोलले ही चूक केली की काय असेही माझ्या मनात आले. बाबा घरात नाहीत असे मी त्याला सांगितले असते तर तो त्याच वेळी कदाचित निघून गेला असता. बाबांची अडचण टळली असती आणि त्याची ही निष्कारण खोटी झाली नसती. मग मी खरे बोलले ही चूक केली की काय असा प्रश्न त्यावेळी माझ्या मनाला डाचू लागला. थोड्या वेळाने आई घरी आली. झालेली हकीकत तिला सांगताच गंभीर चेहरा करून ती मला म्हणाली, हे बरं झालं नाही. थोडा वेळ थांबून ती आपल्याशीच पुटपुटली, पुरुषांना हे एवढं कसं कळत नाही. मी पुन्हा आईला प्रश्न करणार तोच बाबा तिथे आले. बाबांचा चेहरा पाहताच माझ्या सर्वांगाला कापरे भरले. मी आईला जास्त जास्त बिलगू लागले आणि तीही मला आपल्या पाठीशी घालू लागली. खसकन माझा हात धरून ओढून बाबांनी हातातील काठीने मला मारण्यास सुरुवात केली. आई मध्ये पडली आणि म्हणाली, असं काय पुरीला मारायचं ते. बाबा पुन्हा मला एक धपाटा देऊन म्हणाले, आज हिनं माझ्या गळ्याला फास लावला होता. आई म्हणाली, मला कळलं सारो, पण असल्या गोष्टी लहान मुलांना सांगू नये. आपण एव्हापासून त्यांना असे धडे दिले तर पुढं मुलं बिघडल्याची जोखीम कोणावर. आईच्या या उद्गारांनी बाबा शरमल्यासारखे दिसले, पण पुन्हा त्यांना काय वाटले कुणास ठाऊक. आईवर डोळे वटारून ते म्हणाले, नवऱ्याच्या वागणुकीची चर्चा करणं बायकांचं काम नाही. बाबांचे हे वाक्य ऐकून आई नुसती हसली. तिच्या हसण्याचा बाबांना राग आला की काय कोण जाणे. ते हातपाय आपटीत खोलीत तसेच निघून गेले आणि पोथी उघडून वाचीत बसले. माझे बाबा पुराणिक होते हे सांगायचेच राहिले. त्यांनी वेदांचेही अध्ययन केले असल्यामुळे विशेष प्रसंगी ते भिक्षुकीही करत. बाहेरगावच्या पुराणांची आधी घरी उजळणी करण्याची त्यांना सवय होती. मधून मधून उपनिषदांचाही अभ्यास चालत असे. आपण जे अध्ययन करतो ते आपल्याला कळले की नाही हे समजण्यासाठी ते त्या ग्रंथाचा मराठीत तर्जुमा करून पाहत असत. त्यावेळी भाषांतरे लिहून काढण्याची पद्धती कुणाच्या ध्यानी मनीही नसे. त्यामुळे वाचलेल्या ग्रंथांचे भाषांतर तोंडी सांगणे हे जास्त सुलभ जात असे. उपनिषदांचे अध्ययन करीत असताना त्यांचे असे भाषांतर सांगण्याचा बाबांचा उपक्रम असे. श्रोत्यांच्या जागी एक आई व दुसरी मी. ह्या अध्ययनाच्या पुराणाला परक्या माणसांना येऊ द्यायचे बाबा टाळीत असत. त्या दिवशी उपनिषदातील जाबालाची गोष्ट आली होती. जाबाल हीनवर्णी असला तरीही तो खरे बोलला म्हणून त्याच्या गुरुने त्याला ब्राह्मण ठरवले आणि सत्यकाम जाबाल असे नाव त्याला दिले. ही कथा ऐकत असताना आई मध्येच म्हणाली, आपलं ही गोत्र जाबालच आहे नव्हे का. आईचा टोमणा बाबांच्या लक्षात आला असावा. विषयांतर करण्याच्या उद्देशाने बाबा म्हणाले, जाबाल जरी वृषाली पुत्र होता, जरी त्याच्या पित्याचा ठाव ठिकाणा नव्हता, तरीही आईनं सांगितल्यावर ही गोष्ट त्यानं लपवून ठेवली नाही, गुरुजवळ कबूल केली, म्हणूनच तो ब्राह्मण ठरला. तेव्हा त्याच्या वंशापासून आपण उत्पन्न झालो याबद्दल वाईट वाटायचं काही कारण नाही. बाबांचे हे प्रवचन ऐकून नित्याच्या पद्धतीप्रमाणे आई नुसती हसली. बाबांच्या भाषणातील बरेचसे शब्द जरी मला त्यावेळी कळले नव्हते तरी एक गोष्ट माझ्या ध्यानात आली की नुसते खरे बोलण्याने एक ब्राह्मण नसलेला मनुष्य ब्राह्मण होऊ शकला. माझ्या कोवळ्या मनावर त्या गोष्टीचा विलक्षण परिणाम झाला. मी बाबांना विचारले, सत्यकाम जाबाल म्हणजे खरं बोलणारा जाबाल असंच ना. बाबा वसकण माझ्या अंगावर ओरडून म्हणाले, चुप बैस, तुला त्यात काही कळणार नाही. बाबांच्या बोलण्याने मी दचकून आईच्या मांडीवर अंग टाकले आणि केव्हा झोपी गेले ते मला कळले नाही.